हृदयातनं घेणं आणि त्याच्यात पुढचे 16 जे आहेत ते आपण आपल्या आद्या चक्रामध्ये फक्त नागपुड्यातनं घेणार असे हे पुढचे 16 आहेत. पुढचे जे आहेत ते आपले 32 असतील. दुसरा जो आहे तो 16 असेल. पहिला जो आहे पोटातला तो 16, छातीतला म्हणजे हृदयातला आहे तो 16 आणि त्याच्यावरती जो आहे 16 32 तो आपण घेणार आहोत आपल्या नागपुड्याच्या वरच्या भागात म्हणजे आद्या चक्रात. म्हणजे या ठिकाणी पहिल्यामध्ये आपलं मूलाधार, स्वाधिष्ठान आणि मणिपूर ही 3 चक्र आपण ऍक्टिव्ह करणार. त्याच्या पुढे आपण अनाहत चक्रावर येणार. अनाहत चक्रावरचे प्राणायाम घेणार आणि त्याच्या पुढचा जो प्राणायाम असेल तो विशुद्धी आणि आज्ञा ह्या दोघांना कव्हर करणार. लक्षात आलं? चक्र सांगितले मी, पहिलं मूलाधार सगळ्यात खाली, त्याच्यावरती आलं आपलं बेंबीच्या आणि खालच्या चक्राच्या मध्ये आलं आपलं स्वाधिष्ठान. बेंबीच्या ठिकाणी आलं आपलं मणिपूर चक्र. मणिपूर चक्राच्या वरती जे आहे ते आपलं आलं अनाहत चक्र हृदय कमलावर. त्याच्यावरती आपल्या स्वरकंठामध्ये आलं आपलं विशुद्धी चक्र आणि त्याच्यावरती आलं आपलं ह्या ठिकाणी आज्ञा चक्र. आता मूलाधारावर कोणाची साधना होते? तर मूलाधारावर साधना होते गणपती बाप्पाची. त्याच्यावरती कोणाची साधना होते? तर स्वाधिष्ठान आणि मणिपूरच्या मध्यभागी साधना होते ती महाविष्णूंची. ते महाविष्णूंचं स्थान आहे. मग त्याच्यावरती कोणाचं स्थान आहे? हृदय कमलावर स्थान जे आहे ते अनाहत चक्रावर माता महालक्ष्मीचं स्थान. मग त्याच्यावरती कोणाचं स्थान आहे? तर विश्वती चक्रामध्ये माता महासरस्वती स्थान, जे आपला कंठ आहे. आणि मग आज्ञा चक्रावर कोणाचं स्थान आहे? तर आज्ञा चक्रावर स्थान आहे ते म्हणजे आपल्या माते महालक्ष्मीचं स्थान. मग त्याच्यावरती अजून कोण आहे? तर या शीर्षस्थानावर आपण आई जे आपली कुलदेवता आहे, तुमची सर्वांची जी कोण कुलदेवता आहे तिला इथे बसवायचं सहस्त्रावर. हे सहस्त्राकार चक्र आहे. सहस्त्रधर कमल, पूर्ण सहस्त्र पंखुडे त्याच्या कमल आहे, कमल त्याच्यावर आपली कुलदेवता बसवायची. कारण हिची आपली कुंडलिनी आहे ती सर्पाकार बसून वेगळे घरण बसलेली आपल्या मूलाधारामध्ये. मग तिथून ती वरवर चढणार आहे. आज आपण सिद्धाग्नी साक्ष करतो. जर तुम्हाला तुमच्या त्या शरीरामध्ये हालचाल अनुभव येत असतील तर शांतपणे त्यांचा अनुभव घ्या. समजलं का? ती ज्या ठिकाणी तिथे राहिली असेल तिला राहू द्या, ती वरती येत असेल तिला वरती येऊ द्या, जिथे थांबली थांबू द्या. पण आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं मी जे काय सांगतोय ते आपली 3 रक्षाकंकण बाह्य आहे. त्याच्यामध्ये पहिलं रक्षाकंकण आहे ते भृगदेवतेचं. रक्षाकंकण घेताना जसं घड्याळ फिरतं, घड्याळाची काठी फिरतात, तसं आपण रक्षाकंकण घ्यायचं असतं. मग ते रक्षाकंकण कसं जातं? तर ते माझ्या उजव्या हाताकडे भृगदेवता, या 3 देवता आहेत. भृगदेवता मध्यभागी आहे म्हणजे ऋतदेवता, आणि माझ्या डाव्या बाजूला आहे ती भगदेवता. हे 3 निसर्ग देवता आहेत. हे 3 रक्षाकंकणाचे 3 ऋषी आहेत. भृग ऋषी, ऋत ऋषी आणि भग ऋषी. ह्या 3 देवतांना, ऋषी मुनींना जर निसर्ग देवतेला जर ओळख असेल तर ती म्हणजे आपल्या गुरुदेवांची, हृदयदेवांची. त्यामुळे जेव्हा आपण ही रक्षाकंकण शरीराभोवती लावतो त्यावेळेला सगळ्यात प्रथम आपल्या गुरूंना आपण अभिवादन करायचं आणि त्यांना सांगायचं की आपल्या माध्यमातून आम्ही हे योजन सुरू करत आहोत, तर कृपया आपण ह्या साधनेमध्ये आम्हाला सहभागी व्हावं. मग अशा वेळेला जेव्हा आपण भगदेवता म्हणजे सॉरी ही जी 3 रक्षाकंकण आहे त्या रक्षाकंकणा जेव्हा आपण विनंती करतो तेव्हा रक्षाकंकणांना विनंती करताना आपण काय म्हणणार? ओम भृगदेवतोभ्य नमः. श्री देवेंद्रनाथ प्रभूंचा शिष्य आपल्या ओळख त्याची आपणास रक्षाकंकण देण्यासाठी विनंती करतो असं म्हणून त्यांना मनात म्हणण्यास सांगायचं. आणि ओम भृगदेवतोभ्य नमः हा रक्षाकंकणाचा पहिला टप्पा. उद्या रक्षाकंकणाचा ओम भृगदेवतोभ्य नमः ओम भृगदेवतोभ्य नमः समृद्धी रक्षाकंकण फिरवायचं असं. आता मी तुमच्या सगळ्यांच्या शरीरावर तिथपासून मी तिथपर्यंत सगळं रक्षाकंकण घेतोय. देवता मी मध्यभागात पूर्ण वरतून खालनं म्हणजे खालून घेणार तिला, खालून जाऊन देणार. हा खालून पूर्ण शरीराच्या मागणं खालून तिला काढायची मला.
देवदेवतेभ्यो नमः। ओम श्री देवेंद्रनाथ प्रभुचे शिष्य अपने नाव देसर रतन निधाधिकारी आपण सगळे आहोत, सगळ्यांच्या वतीने सांगतो ओम श्री देवेंद्रनाथ प्रभुचे शिष्यगण, हे निसर्ग देवता, हे ऋषी मुनी, हे ऋतदेवता आपल्याकडे रक्षा करण्यासाठी प्रार्थना करत आहे, कृपया आपले रक्षा कुंकण आम्हाला प्रदान करावे। ॐ श्री ऋतदेवतोभ्य नमः। रक्षा कंकण मी पूर्ण केलं, आता तिसरं माझं रक्षा कंकण आहे ते भगदेवतेचं, ते मी पूर्ण बाहेरून लागणार सगळं तिथून असं, कारण ह्या आत्मत ही मागे बसणे, ही इथे बसणे, त्यांच्या मागणं मी होणार। श्री भगदेवतोभ्यो ऋषिदेवतोभ्यो नमः। श्री देवेंद्रनाथ प्रभुचे शिष्यगण आपणास रक्षा कंकणासाठी प्रार्थना करते। ॐ श्री भगदेवतोभ्यो नमः। आता मी तुम्हाला हे फक्त दाखवतोय, प्रॅक्टिकली लक्षात घ्या, अशा प्रकारे करायचं समजून प्रॉपर आपण त्याच्यामध्ये गेलेलं नाही सिक्वेन्स, पण हे रक्षा हे काय होतं म्हणजे कशा प्रकारे रक्षा कंकण लावली जातात। त्यानंतर आळवी रक्षा कंकण याच्यामध्ये आहेत, आळवी रक्षा कंकणांमध्ये काय होतं, सगळ्यात पहिलं आपण गणपतीचं स्थान मुलाधार चक्रावर, लोक म्हणतात गणपतीला बाजूला बसवा, तसं नाही, गणपतीचं स्थान जे मी अनुभवले तेच तुम्हाला सांगतो, बस त्याचं त्याचं सांगणार नाही। आपलं जे स्थान गणपतीचं जे आहे ते मुलाधार चक्रावर स्थिर ठेवायचं, कारण आदिमाया आदिशक्ती जी आहे ती मुलाधार चक्रामध्ये आपल्याला गाठत असते। मग भरपूर जण काय असतात मायामोहाचे चक्र तेच आहे सगळ्यात, तिथेच अडकून पडलेले असतात, 99% लोक हे त्या मुलाधार चक्राच्या बाहेर निघत नाहीत। मग काय करायचं आपण, तर त्या ठिकाणी गणपती बाप्पाला सांगायचं, बुद्धीचं शक्तीचं बलाचं सर्व काही सिद्धता देणार दैवत म्हणजे गणपती बाप्पा। मग ते आपल्याला त्या ठिकाणी ते बसल्यानंतर आई काय म्हणते, ठीक आहे माझा बाप्पा बसला तिथे बसला, त्याला करू देत पुढे जाऊ देत पुढे असं म्हणून ती सांगते। म्हणून मग काय करतात ती थांबवते, खेळवते, तिथे मायाच्या मोहामध्ये ती खेळवत राहते, आपल्याला नको नको ती विचार येतात काय येतात, पण ज्यावेळेला आपण बाप्पाला बसवतो त्यावेळेला विचारांचं गती तिथे आपण तोडू शकतो, म्हणून बाप्पाला बसवायचं। कारण का, कारण मुलाधार चक्र असं आहे की तिथे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये अनेक कंपने निर्माण होत असतात, आहे ना, आपल्या संपूर्ण शरीराची जी ऊर्जा आहे ती त्या ऊर्जेमध्ये त्याच्यापेक्षा त्याची ऊर्जा पॉवरफुल आहे, मग त्याला आपल्याला थांबवायचं आहे। म्हणजे आता तुम्ही म्हणत होता की आपला जे विकार आहेत ते थांबले, तर विकार थांबवण्याचं क्षेत्र तेच आहे, म्हणजे ते मुलाधार चक्र आहे, मग त्याला आपण काय करायचं, त्याला आपण थांबवायचं, आणि म्हणून बाप्पाला तिकडे बसवायचं गणपती बाप्पाला। मग मुलगा बसल्या म्हणल्यानंतर आई म्हणते अरे तो बसलाय ना थांबूया, आपण याला नाचूया नको, मग आपण तिथे नाचत नाही आणि शांत करण्यात आपल्याला काय करायचं, तर आडवं रक्षा कंकण पहिलं जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला करायचं गणपती बाप्पाचं चक्रावर लक्ष द्यायचं, आणि आपली ओळख कशी द्यायची महाराजांच्या माध्यमातून। ॐ गं गं गणपते नमः। हे प्रभु श्री देवेंद्रनाथ प्रभूंचे शिष्यगण आपणाकडे रक्षा कंकण मुलाधार चक्रावर प्राप्त करण्यासाठी विनंती करत आहे, कृपया आपण आपले रक्षा कंकण आम्हास प्रदान करावे ही आपल्या चरणी प्रार्थना, आणि असं म्हणून आपण त्या म्हणायचं ॐ। आता हे पूर्ण फिरवणार मी, संपूर्ण सगळ्यांच्या मुलाधारावरनं फिरवतोय। हां ॐ गं गं गणपते नमः। आता त्याच्यावरती आपल्याकडे काय आहे, तर माता महाविष्णूंचं स्थान, महाविष्णूंचं स्थान पुढे आपलं स्वाधिष्ठान आहे, स्वाधिष्ठान आणि मणिपूर जे आहे त्या ठिकाणी आपल्या महाविष्णूंचं स्थान म्हणजे जिथे कमल कमलदल, इथून महाविष्णूने आपल्या शरीराच्या नाभीतून कमल काढलं आणि त्याच्यावर ब्रह्मा बसले, मग आपण ते चक्र आता आपण स्थिर करणार आहोत। म्हणजे पहिला आपण मुलाधार स्थिर केलं, आता आपण स्थिर करणार कुठलं चक्र स्थिर करणार आपण, तर मणिपूर आणि स्वाधिष्ठान स्थिर करणार, मग नाभीला आपण कॉन्सन्ट्रेट करायचं, तुम्ही सगळ्यांनी आपल्या नाभीकडे लक्ष ठेवायचं, आणि तुमच्या भोवती एक कंकर फिरत आहे असा विचार मनामध्ये ठेवायचा। श्री महाविष्णवे नमः। श्री देवेंद्रनाथ प्रभूंचे शिष्यगण हे महाविष्णू आपल्याकडे रक्षा कंकण प्राप्त करण्यासाठी विनंती करत आहे, कृपया आपलं रक्षा कंकण आपण प्रदान करावं। ॐ श्री महावि
विष्णवे नमः। आता तुमच्या सगळ्यांवर कंकण फिरवताना मला ऊर्जा प्रचंड खर्च होते म्हणून कंपन निर्माण होतात लक्षात। आता त्याच्या पुढचं आपलं रक्षा कंकण कुठलं आहे, तर त्याच्या पुढचं आपलं रक्षा कंकण आहे ते महालक्ष्मी मातेचं हृदय खंडावर। पण हे सगळं करत असताना आपण महाविष्णूंच्या रक्षा कंकणाच्या अगोदर एक थोडीशी माझ्याकडनं चूक झाली, ती म्हणजे आपल्या हृदय खंडावर आपले जे गुरुमंत्र देवता आहेत त्यांना स्थानांतरण करायला पाहिजे। बोलता बोलता माझ्याकडनं ते राहून गेलं। आपण सगळ्यात पहिलं आपले गुरुमंत्री देवता म्हणजे श्री दत्तप्रभू आणि स्वतः महाराज या दोघांना आपण त्या ठिकाणी हृदयखंडावर स्थानापन्न करणार आहोत। हे श्री देवेंद्रनाथ प्रभू, हे श्री दत्तप्रभू, आपले शिष्यगण आपणास या अगोदरच हृदयखंडावर स्थानापन्न करून ही साधना करत आहे, परंतु आता या नवधान योगाच्या निमित्ताने आपणास हे स्थान जागृत ठेवण्याची विनंती करत आहोत। कृपया आपण आमच्या सर्वांच्या हृदय कमलावर सदैव विराजमान राहावं ही तुमच्या चरणी प्रार्थना। आणि इथे आपण आपला गुरुमंत्र घ्यायचा। ॐ दत्तात्रय म्हणजे आपल्या हृदय कमलावरचं हृदय कमल स्थापित ठेवण्यासाठी म्हणून, कारण सगळ्या ज्या क्रिया आहेत ती क्रिया चालू असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनाहत चक्र याला लॉक ठेवावं लागतं। तर हे त्रास आहे काय तुम्हाला? साधनेमध्ये सगळ्यात जास्त खेळा अनाहतामधनं होतं, अनाहतामध्ये प्रचंड वेदना वगैरे होत असतात सांगितल्यानंतर। आता त्याच्या पुढचं एक महत्त्वाची स्टेप म्हणजे आपली कुलदेवता जिला सहस्त्राकारावर चक्रावर थांबवायची, त्यामुळे आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हे छोटं आहे पण आता सगळ्यांच्या वरून मला फिरवायचं हे फक्त किती एवढंच नाही ते शेष। नंतर महागणपती झाल्याच्या नंतर आपलं दुसरं विचार आहे नाही, दुसरं जे आहे ते आपली जी गुरुमंत्री देवता, तिसरं जे आहे ते सहस्त्राकारावर घेऊन जायचं पहिलं, पहिलं कुलदेवता आणून स्थानापन्न करायची, नंतर बाकीची सगळं रक्षा कंकण आपल्याला घ्यायची। तिसरं जे रक्षा कंकण आहे ते आपलं सहस्त्राकाराचं आहे, ते थांबवायचं आहे सगळ्यात। आता आपल्या कुलदेवतेला आपण स्मरण करणार, तुम्ही आपापल्या कुलदेवतेला स्मरण करा आणि त्यांना सांगा की आम्हाला आमच्या सहस्त्रकार चक्रावर स्थानापन्न व्हावं, म्हणजे ह्या भागावर त्यांना स्थानापन्न करायचं लक्षात घ्या। त्यांना सांगायचं आपण हे स्थानावर येऊन आपण स्थानापन्न व्हावं। ओम श्री कुलदेवतेभ्यो नमः। ओम श्री कुलदेवते, श्री देवेंद्रनाथ प्रभूंचे शिष्य आपणाकडे सहस्त्रकार चक्रावर स्थानापन्न व्हावे अशी विनंती करीत आहे, कृपया आपण आमच्या सहस्त्र दलावर स्थानापन्न व्हावं। श्री कुलदेवतेभ्य नमः असं म्हणून आपल्या सहस्त्रकार चक्रावर कुलदेवतेला स्थानापन्न करायचं। हे झाल्याच्या नंतर मग आपल्याला आपण श्री महाविष्णूंचं जे कंकण आहे ते आपण एका आधीच घेतलं होतं, आता आपण वरच्या कंकणाला जाणार आहोत। ते कंकण आहे आपलं आज्ञाचक्राचं, जिथे आपण आई महालक्ष्मीला आवाहन करणार आहोत आणि तिला त्या ठिकाणी स्थानापन्न करणार आहोत। हे श्री माते महालक्ष्मी देवतो, श्री देवेंद्रनाथ प्रभूंचे शिष्य आपणास अनाहत चक्रावर स्थानापन्न करण्यासाठी रक्षा कंकणाची प्राप्ती होण्यासाठी विनंती करीत आहे, कृपया आपले रक्षा कंकण आम्हा सर्वांस प्रदान करावं ही तुमच्या चरणी ॐ श्री माते महालक्ष्मी देवतो नमः। हे झाल्याच्या नंतर आपलं विशुद्धी चक्र आहे, त्या विशुद्धी चक्रावर आपण पुढचं जे दैवत आहे महासरस्वती माता त्यांना स्थानापन्न करणार आहोत, ते या ठिकाणी आपण स्थानापन्न करणार। लक्षात ठेवा मी रक्षा कंकण अशी फिरवतो गोल, जसं घड्याळ फिरतो तसं फिरवतो। हे श्रीमाते महासरस्वती देवो, श्री देवेंद्रनाथ प्रभूंचे शिष्य आपणाकडे विशुद्धी चक्रावर
रक्षा कंकणाची प्राप्ती करण्यासाठी विनंती करत आहे. कृपया आपले रक्षा कंकण अम्मास प्रदान करावं. जेव्हा हे रक्षा कंकण मागत असेल तेव्हा त्या देवतेचं स्मरण करत जावा. ॐ श्री माते महा सरस्वती देवतोभ्यो नमः. यानंतर पुढचं रक्षा कंकण आहे शब्द विश्वचक्रावर. आपण आज्ञा चक्राकडे चाललो. आज्ञा चक्रावर ताणताना जाणत असेल तर रिलॅक्स व्हा, एकदम शांत व्हा. आज्ञा चक्रावर आई आपण माते महाकालीचं या ठिकाणी आपण स्मरण करणार आहोत आणि त्यांचं रक्षा कंकण आपण आपल्या आज्ञा चक्रावर घेणार आहोत. ठीक आहे, तर लक्षात घ्या, आज्ञा चक्रावर माता महाकाली आहे स्वतः साक्षात आई जगदंबा त्या ठिकाणी येत आहेत. हे श्री माते महाकाली देऊ नो श्री देवेंद्रनाथ प्रभूंचे शिष्य आपणाकडे पुढील साधनेसाठी आज्ञा चक्रावर रक्षा कंकणाची प्राप्ती होण्यासाठी विनंती करीत आहेत. कृपया आपले रक्षा कंकण आम्हास प्रदान करावं. ॐ श्रीमाते महाकाली देवतोभ्यो नमः. आता ही जरी आपल्या रक्षा कंकणांचा हा आपला अभ्यास. या ठिकाणी रक्षा कंकण घेताना कोणाकोणाला कुठे कुठे काय काय जाणवलं असेल तर मला सांगा. काय काय जाणवलं तुम्हाला, कुठे कुठे तुम्हाला ताण जाणवला शरीरामध्ये जेव्हा रक्षा कंकण चालली होती तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कुठल्या भागामध्ये तुम्हाला ताण जाणवला, कोणत्या चक्रावर ताण जाणवला, कुठल्या चक्रामध्ये? आणि बाकीच्यांना कोणाला कुठे काय जाणवलं? शेवटच्या तिथे ना तुला बर तुला तुला कुठे जाणवलं? काही नाही, काही नाही. तुला काय जाणवलं? तुझ्याकडे रक्षा कंकण कमी येत होते. माझं लक्ष काय होतं, ही सगळी रक्षा कंकण आपण अनुभवायची असतात. सगळ्यात जास्त ताण हा वरती महाकालीचं जे चक्र आहे आज्ञाचक्र, त्या चक्रावर येतो. कारण त्या चक्रावर प्रचंड ऊर्जा येत असते आणि लक्षात आणि त्यावेळेला तुमचे डोळे पण आपोआप बंद होतात. कारण ते सगळी तुम्हाला सगळ्यात जास्त ताण तिथे येतो. आता तुमचं संपूर्ण शरीर जे आहे ते रक्षा कंकणांनी युक्त आहे हे लक्षात घ्या. कारण रक्षा कंकणं पूर्ण जे बाहेर बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना कुठे ना कुठेतरी संवेदना जाणवले असतात. गोल फिरलेत रक्षा कंकण आणि उभी फिरलेत. जशी ती फिरलेली आहेत तशीच आपण त्यांना नंतर उतरवणार. पण आता आपण ह्या ठिकाणी काय करणार आहोत तर मी ह्याच्या काही सुरुवातीच्या स्टेप्स आहेत त्या बाजूला ठेवलेत तुम्हाला हे दाखवण्यासाठी. हा एक अभ्यास आहे म्हणून दाखवलं आहे. इथे आपण आपल्या गुरुमंत्री देवतेला सांगणार आहोत की आपण आमच्याकडनं ध्यान करून घ्या. काय सांगणार आहोत? आपण आमच्याकडून ध्यान करून घ्या. म्हणजे आपण श्री दत्तप्रभूंनी स्वयं आपल्या गुरुदेवांना विनंती करणार की आपण आमच्याकडनं ध्यान करून घ्या. असे झालं. आज्ञाचक्रावर जास्त स्पेस असेल तर आपण शांत राहाल. कारण आज्ञाचक्रावर सगळ्यात जास्त स्पेस आहे आत्ताच्या चक्रांमध्ये. मग स्पष्ट सांगतो कारण आई या ठिकाणी आहे त्यामुळे सगळ्यात जास्त स्पेस हा तिथे आहे. शांतपणे आपापल्या जो गुरुमंत्र आहे त्या गुरुमंत्राचं आपल्याला ध्यान करायचं आहे मनातल्या मनामध्ये. आणि आत्ता आपण सर्व या ठिकाणी मी सांगितल्यानंतर ध्यानात जाणार आहोत आणि पुढच्या 10 मिनिटांनी आपले डोळे आपाप उघडतील असं आपल्या मनाला सांगायचं. त्यावेळेला हरिओम होत असेल बरोबर 10 मिनिटाचा. मी अजिबात घड्याळ बघणार नाही. प्रत्येकाने आपापल्या मनामध्ये सांगायचं, आपल्या हृदय कमलावरती जे गुरुदेवता आहे त्यांना सांगायचं की मी आता पुढचं ध्यान हे 10 मिनिटासाठी करत आहे आणि गुरुमंत्राचं ध्यान आपण करणार आहोत. तर त्या ठिकाणी आपण त्यांना विनंती करायची की आपण आमच्याकडून हे ध्यान करून घ्यावं आणि आम्हाला आपल्या या साधनेनं उपकृत करावं. हरिओम.
हा झाला आपल्या ध्यानाचा अभ्यास. असं ध्यान तुम्ही 10 मिनिटापासून ते हळूहळू त्याला वाढवत नाही सर, 20 मिनटं अर्धा तास सांगून बसायचं की 10 मिनिटांनी आम्हाला आपण जागृत अवस्था द्यावी असं आपण त्यांना सांगायचं. मग ते बरोबर आपल्याला त्यानंतर ते संकेत देतात की आपल्याला कधी उठायचं आहे, अजून बरोबर आपल्याला आवाज येतो, त्या प्रकारे आपण आपलं ध्यान थांबवायचं. आलं लक्षात ही सगळं प्रोसेस. आता ह्या लक्षात कुंकणांना आपल्याला बाहेर काढायचं. कर्वे सुदर्शन क्रियेतनं सुरुवात करणार होतो परंतु ते मला नाही झालं करायला, मी रक्षकंकणांवर गेलो. जसं मला सुचलं त्याप्रमाणे मी पुढे आणलं. सुदर्शन क्रियेचा अभ्यास आपण नंतर करू, कारण ती विशिष्ट साधन आहे. ज्या माध्यमातून जर आपण हे नवध्यान केलं तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रभावीपणे त्याची उत्तरं मिळतात. ठीक आहे, त्यांना मी थोड्या प्रमाणामध्ये सुदर्शन दाखवलं होते मागे मंत्रालयाला मी प्रॅक्टिस केली होती. त्यामुळे तुमचं संपूर्ण शरीर जे उष्णता वाढलेली असते काय असते त्याला शांतता आणता येतात. त्याच्या माध्यमातून होणारी साधना ही चांगली होते. किंवा आपण ही अशा प्रकारची साधना करतो त्यावेळेला आपल्याला जे भौतिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही गोष्टींवर आपण स्वतःला व्यवस्थितपणे स्थिर ठेवू शकतो आणि आपण आपलं जीवनक्रमण चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामध्ये आपल्याला शांतता लाभण्यासाठी म्हणून जाजलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मला एक गोष्ट सांगायला राहून गेलो होतो ध्यान लावताना की प्रत्येकाने आपलं ध्यान जे आहे ते भ्रुकुटीमध्ये लावा. भ्रुकुटीमध्ये का लावावं? कारण भ्रुकुटीमध्ये ध्यान लावल्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट मिळत असतात. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांची निर्मिती होत असते. जेव्हा आपण आपल्या अन्यचक्रात भ्रुकुटीमध्ये बघत असतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे रंग त्या ठिकाणी रंगसंगती निर्माण होत असते. पुन्हा जेव्हा आपण स्थिरता प्राप्त होते, स्थिरता प्राप्त झाली की आपण ते तो जप आहे तो आपाप सुरू होतो, तो आपाप थांबतो. त्याला काही करायचं नाही, आपण काहीही करायला जायचं नाही, स्थिर राहायचं फक्त. ते आपाप ते संवेदना त्या ठिकाणी स्थानापन नव्हता, तो मंत्र आपाप अजपा असतो. त्याला आपण अजपा म्हणतो, तो आपाप सुरू राहतो. त्याला आपण ओढून ताणून बोलायला जायचं नाही, असा श्वास घेऊन वगैरे नाही. शरीर स्थिर ठेवायचं, स्थिरता राखायला पाहिजे शरीरात सगळ्यात महत्त्वाचं. ते आपोआप आपल्याला त्या ठिकाणी त्याची प्राप्ती होते. अजून कोणाला काही प्रश्न आहे? मी रक्षकांना तो उतरवणार. कोणाला काही प्रश्नाची निर्मिती, कोणाला काही जाणवणार नाही शरीरामध्ये? शांत नाही ना, तुम्हाला दीर्घ श्वासाचा प्राणायामासाठी प्रॅक्टिस देतो ज्याने तुम्हाला शांतता लागेल. स्ट्रेस जास्त जाणवले तिच्या शरीरावर मला शांत. आईला विनंती करायची की आई आपण या ठिकाणी शांत व्हावं, मी सांगतो त्यांना असं. आणि तुला काय झोपलेली सांगतो ना, झोपला होता. जेव्हा या स्थितीमध्ये आपण असतो तेव्हा आपलं शरीर तिथे शांतपणे ठेवून सूक्ष्मतेने आपल्याला आजूबाजूला अवलोकन करता येतं. ही एक विद्या आहे. जेव्हा हे आपल्याला साधन व्यवस्थित जमायला लागतं तेव्हा आपण ध्यानामध्ये स्थिर राहून आपल्या आजूबाजूला आपलं जे चक्षू आहे ते बरोबर अवलोकन करत असतात. मनाचे चक्षू ज्याला आपण म्हणतो, जे आंतरिक चक्षू आहे. डोळे बंद आहेत पण आपल्याला सगळं व्हिज्युअलाइज होत राहतं की काय 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 नाही. आलं लक्षात, हा झोपला होता, शांत झोपला गेले का? चांगलं. जिथे आपण गुरुदेव आहे त्या ठिकाणी ध्यान एकवटणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते सगळ्यात चांगलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी काय सांगतो ते बरोबर लक्षात घे, सगळ्यांनी लक्षात घ्या. जेव्हा आता आपण प्राणायाम करणार आहोत त्या प्राणायामामध्ये आपण पूर्णपणे आज्ञाचक्रावर कॉन्सन्ट्रेट करणार आहोत. मी पूर्ण पुस्तक इथून एकच सायकल घेतो सुदर्शनची. शांतपणे बसा, स्थिरता ठेवा की ध्यान मुद्रा, ध्यान मुद्राला घ्यायचं. आणि पहिला श्वास आहे त्याच्यामध्ये सोहमचं उच्चारण करायचं मनाचं म्हणतो. सो श्वास सोडताना हम असे झालं. ठीक आहे, तुम्ही करा, मी तुम्हाला सोहमचा त्या ठिकाणी बॅकअप देतो. फक्त सोहम म्हणजे श्वास वरती, सो वरती घेतलेला श्वास.
श्वास सोडायचा, सो 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 श्वास पोटातून जाऊ दे, सो सो कंटिन्यू जाऊ द्या, जसं मी माझं स्पीड बदलेल तसं तुमचं हृदय कमलावर तुम्हाला आणायचं आहे. सो 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 छातीवर सो 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 सोहम 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 शांत व्हा, एकदम शांत व्हा, थोडे उघडू नका, थोडे खोलू नका, शांत व्हा, पूर्णपणे शांत व्हा, शांत व्हा, डोळे शांत करा, एकदम शांत तिकडे येऊ द्या, अज्ञाचक्रातनं बाहेर पडत हळूहळू विशुद्धी चक्रामध्ये या. तुम्ही आता विशुद्धी चक्रामध्ये आहात, विशुद्धी चक्रातनं खाली खाली तुमचा प्रवास हा पुन्हा तुमच्या मणिपुराकडे सुरू झालेला आहे. मणिपुराकडे या, शाबाश. मणिपुरातनं स्थिरावत तुम्ही आता स्वाधिष्ठानमध्ये आलात, शाबाश. स्वाधिष्ठानातनं तुमचा प्रवास आता मुलाधाराकडे सुरू झाला, मुलाधाराकडे या आणि शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत. दोन मिनटं तसेच असतात, मी सांगितल्याशिवाय डोळे उघडू नका, एकदम शांत व्हायचं, पूर्ण शांत व्हायचं. आपल्या गुरुमंत्री देवतेला सांगायचं की आता आम्ही क्रिया थांबवत आहे, कृपया आपली अनुमती द्यावी आणि आम्हाला हे ध्यान थांबवण्यासाठी परवानगी द्यावी असं विनंती करा आणि शांत व्हा, शांत व्हा, शांत. तुम्ही आता पूर्णपणे शांत झाला, तुमचा प्रत्येक चक्रावरचा जो काही ताण होता तो पूर्णपणे आता निवडलेला आहे. शरीर तुमचं स्थिर आणि शांत असा तुम्हाला आता वाटत आहे. आता हळूहळू तुमचे डोळे उघडायला सुरुवात करा. आणि आपल्या गुरुंना प्रत्येकाने नमस्कार. तुम्ही आले पूर्ण निवड, ज्या वेळेला आपण ध्यानात जातो त्यावेळेला एक क्षण असा येतो की आपलं जो जप असतो तो पण थांबतो.
त्या ठिकाणी ओढून ओढून जप करणार आहे, हे थांबलं की थांबून द्यायचं, काही करायचं नाही, स्थिर व्हायचं, पूर्ण स्थिर व्हायचं, जे काय होईल ते होईल, त्याचा अनुभव घ्यायचा, त्याच्या मागे लागायचं नाही, माझा जप का थांबला का झालं त्याचा विचार पण डोक्यात येऊन द्यायचा. बरं, तुम्ही ज्या वेळेला तुमचं ध्यान करवता त्यावेळेला तुम्हाला कुठेही काही अन्य काही जाणवलं का? बॉडी झालं हे एकदम ते मुलाघरच ताण जास्त आहे त्याच्यामुळे कसं होतं, बॉडी हलकी हलकी अनाथावर अनाहतावर कोणाला प्रेशर जाणवलं तुमचे, अनाहतावर हृदय कमलावर कोणाला प्रेशर जाणवलं, तिला अगोदर हृदय कमलावर प्रेशर होतं ते रिलॅक्स झालं, अनाहतावर झाल्यानंतर थोडी विशुद्धीमध्ये कोणाला काही ताणतणाव जाणवला का तुला, आणि ते आज्ञावर कोणाला जाणवलं, कोणाच्या मस्तकावर ही ते तुम्हाला हालचाल जाणवली, पाठीच्या कण्यामध्ये कोणाला त्रास जाणवला, एक आणि दोन पाठीच्या कण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या स्थान प्राणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांमधल्या जे काही आपली चक्र आहे त्या चक्रांमधला तो प्रकार असतो, ते प्रताप ते रक्षकांकडं तेवढ्यासाठी राखली होती, रक्षाकंकणं टाकली होती म्हणजे रक्षाकंकणं त्या ठिकाणी ती आपलं आपलं काम करतात म्हणून तुम्हाला ते ताणतणाव जाणवतात. खरं आपण हे जे साधन आहे ते शक्यतो अर्ध पदा पद्मासनामध्ये किंवा पूर्ण पद्मासनामध्ये करायचं साधन, ते आपण अशी त्याची प्रॅक्टिस जेव्हा आपण सुरू करू तेव्हा तुम्हाला जाणवेल प्रत्यक्षात आपल्या भोवती काय घडतंय. आता तुमच्या पाठीच्या कण्यामध्ये जे आहे ती कोण आहे, तर पाठीचा कणा ज्याला आपण म्हणतो स्पायनल कॉर्ड, ती कॉर्ड आहे, ती कॉर्ड, तर ही जी कुंडलिनी आहे ना ती पण तशीच वळवळत वळवळत वरपर्यंत जात असते, सरकत असते, मग ती ही ते जे सिद्ध साधक असतात ते का कुलदेव त्याला साधापन्न करायचं, महाराजांनी सांगितलं का तिला इथे कुलदेवता का हे बंद करायचं, हे का बंद करायचं, तर ही नित्यला कधी कधी फाडून जाते वरती, फाडते आणि बाहेर जाते प्रत्येकाच्या शरीरामध्ये, सिद्ध साधक जे असतात साधक साधना करताना हे बंद करायचं असतं, कंपल्सरी बंद करायचं, ती हिथून तरी फाटते नंतर खालून तरी फाटते, असे झालं ज्यांना पायीचा त्रास होतो साधले मग त्यांनी हे गोष्ट लक्षात ठेवायची, तूप खायचं, तूप कंपल्सरी तूप खायचं, आपण कारण तिचा प्रवास असा आहे वृद्धगामी, महाराजांनी तिला उलटी आणायला लावली आपल्याला म्हणून तुम्हाला मी उलटा आणलो, एकदा तरी कुठल्या तरी बळीला जर लागली ना तर ती सगळ्यांचे सामूहिक साधनेमध्ये कोणाची तरी वरती सरकते सर त्याने आपल्या संदर्भाचा जो होता आणि हे असंच करायला सांगितलं आणि दीर्घ ओंकार वगैरे केले तेव्हा एकदम सरकते खाली येते ते सगळं केलं होतं म्हणजे पाठीचे कणे दुखतात काय होतं त्रास होतो सगळं होतं, ते सगळं होण्यामागचं कारण तेच आहे, तो खेळ आहे, तो मोहमायेचा खेळ, ती माया आहे, ती लक्षात घ्या, ती जशी ती जशी जशी जागृत होईल तशी जशी तुम्हाला ही जागृती झाली की तुम्हाला ती जी आता मी काय सांगतो तुम्हाशी ते सगळं तुम्हाला आपसून दिसायला मला लक्षात घ्या, तो हा समजायला लागला एकदा खेळ की तुमच्या लक्षात येईल की साधनेमध्ये खूप खेळ आहे, खूप म्हणजे खूप खेळ आहे काही करायला जायचं नाही, तुम्ही तुमच्या मनामध्ये प्रश्न यायलाच नाही पाहिजे कुठला, शरीर सोडून द्यायचं अवस्था घ्यायची, श्वासावर पण लक्ष द्यायचं नाही, सुरुवातीला श्वासावर लक्ष ठेवायचं, सुरुवातीला तो आपोआप श्वासाचा आवाज आहे लक्षात घ्या प्रत्येकाने, श्वासाला स्वतःचा आवाज आहे, श्वासाचा आवाज तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, हळूहळू करत 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 हे सगळं साधन तुम्हाला मिळत जाईल, पण ते पण आपल्या गुरुदेवांच्या सान्निध्यात करायचं, असे करा ना गुरुदेवांना विनंतीच करायचं, गुरुदेवांना ते लक्षात ठेवा, त्याशिवाय करायचंच नाही, ही साधनेचे विविध प्रकार आहेत, शरीराला कासून काढते तुमच्या आजारी पडाल, गाणी येते, डोकं धरतं, पाठ धरते, गरम गरम दोन दोन दिवस असे अशा यातना होतात ना, ती कधी बरंच काही काही प्रकार घडत असतात, शांत राहायचं, शांतपणे महाराजांना विनंती करून हळूहळू एक टप्पा गाठत जायचा,
आता इथे कशी प्रॅक्टिस केली, तशी सामूहिक साधनेमध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. म्हणून सामूहिक साधना एकत्र येऊन केली गेलेली साधना महाराजांना प्रिय आहे. आणि सामूहिक साधनेमध्ये काय होतं की सगळ्यांचं शरीर तिथे एकत्र असतं, लागलेलं असतं, आलं लक्षात. त्यामुळे ऊर्जा जी आहे सगळ्यांना एकत्र मिळत असते, एकाची ऊर्जा दुसऱ्याला, दुसऱ्याची तिसऱ्याला. आणि सिद्ध साक्ष झालेलं साधन अत्यंत चांगलं असतं, आलं लक्षात. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हळूहळू जी मधारता आहे ना तुमच्या विशुद्ध चक्रामध्ये, मधारता बोलण्यामध्ये मधारता, की तेव्हा आपोआप क्रिएट होत जाणार. तिला वेळ लागेल थोडं, आता रफ बोलत असाल काय असाल, हळूहळू त्याच्यामध्ये बदल होत जाणार. ती सगळं ते शिकवतात. आपण जेव्हा बसत जातो तसं तसं ते शिकत शिकत जातो. आपण उच्चारण शिकायला मिळतं सगळं येतं. कपिला शास्त्रोक्ताय नमः, कपिला राजाय नमः. आता काय काय त्याच्यामध्ये और सिद्ध अकिलो शास्त्रोक्ताय नमः संस्कृतचे उच्चारण आहे. आपल्याला अवघड जातात. आपण काय करायचं, ओम उदयनाथाय नम स्वाहा, ओम सत्यनाथाय नम स्वाहा. हां, आपण तो स्वाहा सोडून द्यायचा. ओम उदयनाथाय नम स्वाहा, ओम सत्यनाथाय नम स्वाहा, ओम संतोषनाथाय नम स्वाहा, ओम अचरणाथाय नम स्वाहा, ओम कंथळीनाथाय नम स्वाहा, ओम चौरंगीनाथाय नम स्वाहा, ओम दंडनाथाय नम स्वाहा, ओम कर्मनाथाय नम स्वाहा, ओम धर्मनाथाय नम स्वाहा, ओम गंगानाथाय नम स्वाहा, ओम मंत्रनाथाय नम स्वाहा. 108 नाव आहेत अष्टोत्तरी. ही महत्वाची आहे. हे सगळं आपल्याला मिळालं. ओम ऐं ह्रीं श्रीं क्लीं ओं ठॅं ह्यां भ्यां लॅं ब्रों, ओम ह्रीं ओं ब्रों ओं ह्रै ओं ह्रौ ओं ह्रः, ओम ऐं ब्रों क्लीं बं गं नं बं बं कुं बं, ओम ओं ह्रीं श्रीं हुं ओं खें खं खुं हुं. ओम नमो भगवते श्री सर्वेश्वराय पक्षिराजाय नवनाथाय. ओम नमो भगवते ऐं ब्रं क्लीं बं गं नं बं बं कुं बं दिने स्वाहा. हा ऐं ब्रं क्लीं बं गं नं बं बं कुं बं दिने. हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे. ओम नमो भगवते श्री सर्वेश्वराय पक्षिराजाय नवनाथाय. हा महाराजांचा वरदाता आहे. महाराजांना या मंत्राने भरपूर काही दिलं आहे. पक्षीराजाचा मंत्र आहे. पक्षीराज हा अवतार जो आहे तो साक्षात आदिनाथाने घेतला होता. लक्षात का, ज्यावेळेला नरसिंह अवतारामध्ये महाविष्णू शांत होत होते तेव्हा त्यांना उचलून नेलेले. बरोबर नाही, पक्षीराज पक्षीराज हा अवतार वेगळा, हा जो अवतार आहे तोच वेगळा. मग ते त्यांना शांत केलं. वर्णन नाहीच आहे, माहितीच सांगतो. ह्या काही गुप्त गोष्टी मग ह्या आपल्याला एवढ्या सहज म्हणजे अशा अशा गुप्त गोष्टी आपल्याला एवढ्या सहज प्राप्त होतील का? महाराजांनी आपल्याला शिकवलं, त्यांनी मग अशी मंत्राचा तू विषय काढला होता. मंत्र आहे, मंत्र साधन कधी करावं? आपण आता मी स्वाहाकार करतो माझ्या भावनामध्ये. मी जेव्हा घरी करतो त्यावेळेला मी नित्यनामध्ये माझे सगळे सावरी मंत्रांचे स्वाहाकार असतात. आणि स्पष्ट सांगतो काही दडवगरी नाही, ज्यात काही नाही. मग स्वाहाकार करताना काय झाले, आता मला ती सवय लागली. माझी स्वाहाकार करतो. ओम गं गं गणाधि गणराजाय ऋद्धि सिद्धि सामर्थ्याय नमः स्वाहा. आपलं कंठ पहिला सुधरा. पहिला नमा पहिला वाचा. आता समजा एखादा मंत्र आहे आपल्याला ताप उतरवायचा मंत्र आहे. ओम नमः आदेश गुरुजी को आदेश शुक्रीवाय सूर्यपुत्राय नवग्रहाय एकाएक जर द्वाएक जर चार्तिक जर काम जर भूत जर प्रेत जर वेला जर वले वले स्वाहा. ज्वर नोत्र तो साई गुरु गोरखनाथ की द्वाई गुरु की शक्ति मेरी भक्ति चले मंत्र ईश्वर राजा पिंड कच्चा गुरु गोरखनाथ का शब्द सच्चा स्वाहा. हा आपल्याला मंत्र जो आपण म्हणतो किंवा आता हनुमान चौकी आहे. ओ नमादेश गुरुवासन ब्रह्मासन इंद्रासन बैठे गुरु गोविंदासन बैठे घरे ध्यान स्वामी कते ब्रह्म ज्ञान जे आसन पर धाने धाये उल्टा वीर आयकू खाय हमारे हृदय हरि बस जामे देव आनंद रक्षा करो राजा रामचंद्र चौकी दे हनुमान डाकिनी शाकिनी भूत अप्रीत छलाची द्रवीर बेताल जल भस्म होय स्वर मंत्र ईश्वराचा गुरु का शब्द जुग जुग साचा स्वाहा. मंत्र फेक तुम्हाला जी शाबरी मंत्र आहे महाराजांनी काही शाबरी मंत्र दिले सगळे शाबरी मंत्र दिलेले नाही आहेत. त्यामुळे गुरुमंत्राची साधना करा. असे अनेक मंत्र आहेत की जे तुम्हाला आपसुकच जेव्हा आपण साधनेमध्ये जसं जसं पुढे जातो तसं तसं ते शाबरी मंत्र आपल्या पठणावर येत जातो. हे लक्षात काढणार आहे ना, अजून बोलणं चालेल ना, काढणार नाही.
अजून कोणाला काही विचारायचं का? मग रक्षकांकडून कशी काळजी तू दाखवतो? काय बोलायचंय? हो, हे जागा बदलली तर चालते का? हा, जागा बदलली चालते ना रक्षकांकडांमध्ये? नाही, इथे रक्षक बसताना ते घेतले. आता आज माझं कसं आज इकडे तिकडे रक्षकांकडे शांतपणे बसलो, तिथे बसलो तिथे बसलो. कधी कधी रक्षकांकडे उतरायला विसरलोय, दिवस दिवसभर रक्षकांकडे घेऊन फिरलोय. संध्याकाळी मला लगेच आठवत आज रक्षकांकडे नाही उतरवली, त्रास होतो सर. नाही, त्रास काही नाही होत, फक्त त्रास कधी होत? जडत्व जडत्व लागतं, कधी लागतं मला सांगतो. आता शरव नवनाथ कवच काय त्याला पोहायचं महाराजांच्या समोर, शरव नवनाथ कवच हे दत्तप्रभूंनी मच्छिंद्रनाथांना दिलेलं आणि मच्छिंद्रनाथांकडनं महाराजांना प्राप्त झालेलं, तर त्याचा अभ्यास करतो. मला वाळकेवणी अगोदर पण दिलं होतं, शरव नवनाथ कवच आपण फक्त मडीला होतो, बाकी ते कोणाकडे नाही आहे, तर त्याचा अभ्यास करतोय. मग तो अभ्यास करत असताना माझं शरीर बऱ्यापैकी दमलं. जसं आता भारतीदार सांगत होता, मस्तवर मला प्रचंड ताण बिन हे सगळं गेले तीन चार दिवस मला खूप दमायला होत होतं. त्यामुळे ह्यांना अष्टविनायक कोण म्हणलं तर थोडं थांबा, कारण हे पहिलं करू आणि नंतर ती धावपळ करू, पण शरीर ते साथ देईना असं झालं. आणि एक दिवस पूर्ण प्रवास करायचा म्हणल्यानंतर मला म्हणलं मला थोडा त्रास होते, कारण मी जिथे बसेल तिथे मला गाणी येत होती. म्हणून मग ते दोन दिवस मी थांबवलं, सगळं साधन थांबवत होते. ज्या वेळेला प्रचंड त्रास होतो त्यावेळेला साधन शांत ठेवायचं, अग्नी शांत ठेवायचा, कारण जसा तो तिथे अग्नी पेटलेला असतो तसा तो इथे 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 अग्नी पेटलेला असतो. इथे जळजळ होणं म्हणजे काय, शरीरामध्ये पण आपल्या अग्नी आहे, तो सगळा पेटतो. मग त्यावेळेला खाणं पिणं बदलावं लागतं तुम्हाला. जास्त तुम्ही काही तिखट खाल्लं की तुम्हाला जळजळ सुरू, प्रचंड जळजळ होणार, तुम्हाला वॉमिटिंग आल्यासारखं वाटणार, तुमच्या अंगामध्ये त्रास निर्माण होणार. हा, मग मला तीन दिवस झालं मी ते शरव कवच अगोदर पण लावलंय मी बऱ्याचदा, असं काही नाही, त्याचा अभ्यास पण रेग्युलर होता, पण आता मी सध्या पुन्हा ते साधन वाढवायला सुरुवात केली. पण त्याचा त्रास होतो, त्रास होत आणि आपल्यापेक्षा ती ऊर्जा प्रचंड आहे ना, ऊर्जा प्रचंड म्हणण्याचं आपण जेव्हा त्याचं उच्चारण करतो त्यावेळेला भूत बांधू, पिशाच बांधू, देव बांधू, मसान बांधू, तिळकाको बांधू, सगळंच आलं ना, शाकिनिको बांधू, डाकिनिको बांधू, काटिनिको बांधू, हा ते सगळं ते चालू होतं ना, सगळ्यांना बांधायचं की बाबन बिरको बांधू, स्वप्न आहे ते. शरभ नवनाथ कवच आहे, शरभ नवनाथ कवच, शरभ नवनाथ कवच म्हणजे ते साधं सुद्धा नाही, कुठे असं इकडे तिकडे कोणाकडे नाही आहे ते, असं ते प्रसिद्धीला नाही आहे, त्याच्यामध्ये ते सगळं आहे. तुम्हीच पीर को बांधू, पैगंबर को बांधू, गुंजा को बांधू, खेळवान को बांधू, खुडवान को बांधू, असं सगळं सगळं ते होतं. पण ते तुमच्यापैकी कोणी वाचताना दमत्या गोष्टी घ्यायचं नाही, हे कवच कोणाला जे पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण सगळं लागलं पाहिजे. त्याचा अभ्यास का करतोय मी, अभ्यास एवढ्यासाठी करतोय कारण पुढे येणाऱ्या लोकांसाठी ते सहज सुलभ व्हावं. आता काय होतं, बरेच गोष्टी ह्या बंद पडल्या, तर त्या नाजीनी सरळ सहज सुलभ करायला पाहिजे असे महाराजांनी केलं. मग हे काही ते दाबून ठेवतात, ते दाबणार आहे. मला असं ती इच्छा निर्माण झाली, त्यांची इच्छा असेल, त्यांनी सांगितलं असेल, त्यामुळे तो मी भाग करून सुरू केला. मी त्यांना मागितलं, त्यांनी दिलं, ते सुरू केलं. पण हे कसं आहे तुम्हाला की तुमची कॅपॅसिटी वाढवायला पाहिजे. आता माझी कॅपॅसिटी पण त्याला कमी पडते जेव्हा मी त्याचा अभ्यास करतो, मला माहिती आहे का कॅपॅसिटी कमी पडते, कारण आपण शरीर आपलं एक संध नसतं, किंवा आपण बऱ्याच ठिकाणी फिरत असतो, किंवा ह्याच्यासाठी आपल्याला प्रचंड साधना पाहिजे, साधनेचं पण प्रचंड पाहिजे. आता अनेक साधक असे आहेत, वेळ आहे ना तुम्हाला ती नमणी की काय सर्व करायचं आहे ना, तू ऐकत ऐकत कर, काय प्रॉब्लेम नाही. दोन आता असे साधक आहेत भारतवर्षामध्ये असते की जे एक एक साधक जो आहे तो बिहारमध्ये बसले आणि एक आहे ती आसाममध्ये बसले. आणि ते कसं माहिती का, ते रात्री फक्त 12 वाजता उठतोय तो, आसन सोडतोय 12 ते थोडा वेळ तो आसन सोडतोय, आंघोळ बिंगोळ परत सकाळी बसला 4 वाजता की तो चालू होतो, रात्री 12 बसतो. आणि ते पूर्ण शिवाजी साधन आहे आणि हे रिअलमध्ये आहे, असं तसं नाही खरं. आणि एक मुलगी आहे याच्या 5व्या वर्षापासून बसलेली आहे, मग ते असंच तिचं बघ, ती सकाळी 4 बसते, ती रात्री 9 का 10 उठते, मग त्यानंतर ती खाते पिते, परत ती
अंघोळ करून बसली पहाटे ब्रह्ममुहूर्तावर की सरळ दुसरं असं ते सायकल म्हणजे हे कसं हे हे सिद्ध आहे ही सिद्धता आहे तशी सिद्धता आपल्याकडे थोडी आहे आपल्याला ती यायला पाहिजे त्याला थोडा वेळ लागतो मंदिर आहे ना महालक्ष्मीचं मंदिर डोंगर आहेत ना तिथे पण एक रेडी आहे तिला दिलंय ती एकच मिरची खाते रोज आणि धारणा करते असं जाते जंगलात तू बसते रमी दादा आता मध्ये जाऊन आता तू भारतामध्ये एकच अन्न खायचं म्हणजे एकच थोडं खायचं रामेश्वर लिंगमला शंकर महाराजांची फेरी असते रामेश्वर लिंगमला तिथे ते बाबाजी ते तिथे म्हणजे बाबाजी म्हणून किंवा बाबा म्हणून ओळखले जातात रामेश्वर लिंगमला तर तिथे मरुणमयी म्हणून एक आहेत व्यक्ती आहेत त्या एकदम अशा त्यात राहतात दगडा बिगडामध्ये राहतात ते असं बाहेरच येत नाही त्या कचरा गोळा कर हे कर ते कर आजूबाजूला कुत्रे असतात कोण जाऊ शकत नाही तिथे त्यांना भेटायला काय जाणार तुम्ही आम्ही पण त्या एकदम अंगामध्ये कपडे घालून घाणेरडे मळके वेळके अशा राहतात पण त्या साक्षात जगन्मातेचा होतात पण ते तिथे राहतात असं दाखवते म्हणजे असे अनेक साधक आहेत की जे आपल्या आजूबाजूला आहेत पण आपल्याला माहितीच नाही आहे ते असेच राहतात वाराणसीच्या ह्याच्यामध्ये मणिकर्णिक हे आहे घाट आहे तसं आणखीन एक तिथं स्मशान आहे त्या स्मशानामध्ये एक व्यक्ती राहते नाथपंथी आहेत सिद्ध साधक आहेत अजिबात आकासूर लागून देणार नाही माणसं एकदम जर्जर झालेलं कपडे एकदम कसे सगळं असं ते पडलेला कचरा असतो लोकांना माहिती आहे जातात विचारायला वगैरे नमस्कार पण ते दिव्य तो दाखवतात फक्त महेश्वर नाथाने जेव्हा मधुकर नाथांना घेऊन गेले होते त्यावेळेला ते रिसेप्टिव्ह गोष्ट आहेत जास्त जुन्या गोष्टी नाही आहेत त्यावेळेला ते महेश्वरनाथजी बोलले अभि आप अपना मूळ रूप में आई अभि कोई नाही आसपास में हा मिलने के लिए तेव्हा त्यांनी त्यांचे मूळ रूप जे आहे ते दाखवलं राजपिंड पुरुष तरुण तरुणापान राजकुमार साक्षी असं रूप आहे त्यांची रूपाशी आहे खरी रूपाशी आहे ते दोघांना दाखवलं असं मग ते वाजबीस काय येणार नाही तुम्हाला वाजबीस काय येणार नाही असं राहतं असं असतं असे बरेच जण आहेत आपल्याला माहिती नसतं आपण काय करतो आपण ते मठ आणि हे एवढंच आपण गुरफटलेलो आहोत वास्तविक रूपामध्ये आपल्याला खरं नाथपंथीय साधन माहिती नाही बऱ्याच जणांना आपल्या आजूबाजूला किती सिद्ध आहेत ना ते जोपर्यंत आपण फिरत नाही माहिती घेत नाही आपल्याला कळत नाही आपल्याला आजूबाजूला कधी कधी अनेक सिद्ध आपल्या आजूबाजूला येऊन जातात सुद्धा आपल्याला ते कळत नाही म्हणून ती तुमची साधनेची लेवल वाढवा तुम्हाला हळूहळू सगळं समजायला लागेल आणि बाकी कुठल्याही मांगडीत पडायचं नाही एकदम व्यवस्थित राहायचं शांत आपण कंकण आता उतरवतो कंकण कशी उतरवतो ती बघा आता आपण शेवटचं कंकण कोणाचं घेतलं होतं नाही शेवटचं कंकण आई महालक्ष्मी माता महाकालीचं ते आपण आज्ञाचक्राचं कंकण आता सगळ्यात पहिलं उतरवणार मग आपण कंकण घेतली कशी अशी आता आपण उतरवणार कशी बरोबर हे श्री माते महाकाली आपलं रक्षा कंकण आता उतरवत आहे तर आपण त्यासाठी परवानगी द्यावी आपणास नम्र विनंती की रक्षा कंकण आपण आता उतरवत आहोत परत तसंच करायचं आणि आपल्या भोवती आपण असं फिरवतोय असं ते कंकण असं लक्षात येत त्याला सोडवतोय आपण ॐ श्रीमाते महाकाली देवतभ्यो व्यो नमः आता या ठिकाणी आपण विश्वतीचे प्राण कोणाला सणापण गेलेलं सरस्वती आता सरस्वती माता हे माते श्री महासरस्वती आपलं रक्षाकुंपन आता उतरवत आहे आपणास नम्र विनंती की आपण ते रक्षाकुंपन उतरवून घ्यावं ॐ श्रीमाते महासरस्वती देवतोभ्यो नमः आता हा अनुभव पण येतो आपल्याला उतरवत असताना काहीतरी होते आता तिसरी गोष्ट तिसरं कोण होतं माते महालक्ष्मी माते महालक्ष्मी ॐ श्रीमाते महालक्ष्मी देवतोभ्यो श्रीमाते महालक्ष्मी आपलं रक्षाकंकण उतरवलेलं आहे आपण आम्हाला ह्या ठिकाणी रक्षाकंकण दिलीत तिने
देवता आणि त्या बद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. आता यापुढे आपण काय करणार आहोत, महाविष्णूंचा. हे श्री महाविष्णू देवता आपले रक्षाबंधन आता उतरवत आहे, कृपया आपण आपली प्रार्थना द्यावी. ओम श्री महाविष्णू देवतोभ्य नमः. आता पुढचं आपलं कंकण कुठलं आहे, गणपती अगोदर कुलदेवता. ओम श्री कुलदेवतोभ्य नमः. आपण आता आपलं रक्षा कंकण आणि सहस्त्रकार चक्रावर स्थान जे आहे ते आपणास सोडण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत. कृपया आपण आपल्या स्थानास गमन करावे आणि आपण आम्हाला महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या आणि तसेच महाविष्णू या रक्षकंकणांना स्थापन करण्यासाठी जी सहाय्य झाला त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. कृपया आता आपण आपल्या स्थानास गमन करावे. ओम श्री कुलदेवतेभ्य नमः. यामध्ये आपली कुलदेवता आपल्या मूळ स्थानावर गेल्या असं आपण भास निर्माण करायचा. त्यानंतर काय करायचं, आपण आपल्या जे गुरुदेवता आहेत आपल्या दत्तप्रभू आणि त्याचबरोबर महाराज यांना सांगायचं की आपण सदैव आमच्या हृदय कमलावर वास करावा आणि आमच्याकडनं साधना करून घ्यावी. आपण या ठिकाणी स्थानापन्न झाला त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहे असं म्हणताना फक्त सांगायचं, विनंती करायची. ओम श्री गुरु दत्तात्रय देवतोभ्य नमः. ओम सच्चिदानंद सद्गुरु श्री रवींद्रनाथ देवतोभ्य नमः. आता शेवटला गणपती बाप्पा त्यांना सांगायचं की आपण या ठिकाणी आम्हाला हे विद्येची देवता, हे बुद्धीची देवता, आपण आम्हाला ह्या संपूर्ण रक्षाकंकणाचा भार उचलण्यासाठी मदत केली त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. आता आपण आपल्या स्वस्थानास गमन करावे. आपण रक्षाकंकण दिलं त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. ओम गं गं गणपते नमः. आता आपली तीन देवता आहेत, निसर्ग देवता ऋषी, त्या ऋषीमुनींना आपण विनंती करायची की आपण आपली आपली रक्षाकंकण उतरवून घ्यावी. आम्ही तिथं उतरवत आहोत. आपण आम्हाला सहाय्यभूत झालात, हे भगदेवता, हे ऋतदेवता, हे भृगदेवता. आता इकडनं घेतली मी नावं. आपण आम्हाला सहाय्यभूत झालात आणि रक्षाकंकण दिले साधनेसाठी, त्याबद्दल आम्ही श्री देवेंद्रनाथ प्रभूंचे शिष्य आपण तिघांचेही अत्यंत आभारी आहोत. आता आपली रक्षाकंकण आम्ही उतरवत आहोत. मंत्रोच्चारणाबरोबर ती रक्षाकंकण आपण उतरून घ्यावी की तुमच्या चरणी प्रार्थना आणि आपण सहाय्यभूत झाला त्याबद्दलही आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. बोला तुम्ही सगळे. आता भगदेवता, नंतर ऋतदेवता आणि भृगदेवता. ओम श्री भगदेवतो नमः. मोठं उतरवतोय मी सगळं.